जे काही परिस्थिती आहे ती बदलवण्याची गरज. सगळे मजबूत लोक आहेत. जसं मगाशी चव्हाण सांगितलं, ठाण्याचे अध्यक्ष आहेत, आम्ही एम्बुलन्स दिली, बरोबर आहे, त्यांनी जवळपास 3 एम्बुलन्स दिल्या, डॉक्टर्स होते, त्यांचे सगळ्या औषधी होत्या, पूर्ण देगलूर पासून तर मध्य प्रदेशच्या बॉर्डर पर्यंत. म्हणजे लोक आर्थिक शरीर शारीरिक सगळे सक्षम लोक आहेत, पण काय रिझल्ट कमी होतो तोच त्याला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणून पुढच्या काळामध्ये नवी मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, ही महत्वपूर्ण जिल्हे आहेत. काँग्रेसला मानणारा वर्ग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, आणि म्हणून तिथं सगळी मोठी मोठी लोक आहेत, काही हलकी लोक कोणीच नाही. म्हणजे एकनाथ शिंदे पेक्षा पण आपल्या जवळ ताकदीची लोक आहेत. आपल्याला काय म्हणतात ते नाही लोक नाही धोकेवाले पण नाही ना धोकेवाले पण नाही. रिझल्ट काय कमी आहे याच पण तुम्हाला मी मुद्दा म्हणून एक एक भागाचं मी या ठिकाणी चर्चा करतोय, आणि त्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिथं जिथं आपण कमजोर आहोत तिथं या कार्यक्रमाची अंमलबजावणी त्या ताकदीनं आपल्याला करायची आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.